विद्यार्थी मित्रों आज अपन नेक्स्ट एग्जांपल कंटिन्यू करते हैं प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन से एग्जांपल सेकंड एकदम इंटरेस्टिंग गेम है बोला इधर एग्जांपल से मीनिंग क्या होता है आप रीड करो एग्जांपल एक्चुअली एग्जांपल तुम्हें राइट कराए थे बुक्स मतलब कि वहाँ से मोर एग्जांपल तुम्हें राइट करू शकता एग्जांपल क्या है बोला अ बैग कंटेन्स वन रेड एंड टू ग्रीन बॉल्स एक बैग मध्ये तीन बॉल है एक रेड है दूसरा क्या है दोन ग्रीन है वन बॉल इज थ्रोन फ्रॉम अ बैग एट रैंडम रैंडम का न बघता एक बॉल ड्रॉन करायचा तो बॉल ड्रॉन केल्यानंतर त्या बॉलचा कलर नोट करायचा तो तुम्हाला माहिती नाही आहे तो ग्रीन आहे का रेड आहे ग्रीन पण येऊ शकतो रेड पण येऊ शकतो बट दोन ग्रीन आहे आपल्याला जी वन जी टू म्हणून जी वन येऊ शकतं किंवा जी टू किंवा रेड म्हणजे आर पुढची स्टेप काय सांगितलं अँड देन बॉल इज पुट बॅक इन द बॅग जो बॉल तुम्ही काढलाय त्याचा कलर बघा नंतर बॉल आहे तो देऊन टाका तुम्ही एक बॉल काढला कलर बघितला नंतर पुटअप केला परत बॅगमध्ये किती बॉल झाले म्हणून तीन झाले ना तर पुढचा नेक्स्ट स्टेप काय बघा गेमच्या मध्ये वन मोर बॉल इज थ्रोन आणखी एक बॉल काढा म्हणजे परत तीन बॉल झाले तीन बॉल आणखी एक बॉल काढा फ्रॉम द बॅग ऍट रॅन्डम न बघता कुठला पण एक तुम्हाला माहीत नाही आहे अँड इट्स कलर इज ऑल्सो नोटेड त्या सेकंड बॉलचा कलर पण तुम्ही नोटेड करायचा आहे आतापर्यंत काय कम्प्लीट पर्यंत एक बॅग आहे न बघता बॉल काढा कलर राईट करा बॉल पुटअप करा नंतर बॉल काढा सेकंड परत कलर नोट करा हे झालं दोन वेळेस मग हे तुम्ही असं केल्यानंतर मग तुम्हाला बॉल किती काढायचे म्हणून दोन काढायचे पहिला बॉल काढा ठेवा दुसरा बॉल काढा ठेवा बट जे दोन बॉल व्हायचे आहेत त्याला म्हणायचं आउटकम्स त्या प्रोबेबिलिटी तुम्हाला त्याचा काय रेट करायचा आपला सॅम्पल स्पेस आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला क्वेश्चन काय सांगितलं आहे लेट एक्स डिनोट द नंबर ऑफ रेड बॉल्स ड्रॉन फ्रॉम द बॅग ॲज डिस्क्राइब्ड अबव जर तुम्ही ह्या दोन स्टेप केल्या तर तुम्हाला रेड बॉल कितदा भेटेल रेड बॉल भेटण्याची प्रोबेबिलिटी काय म्हणजे आउटकम्स किती हे काय दाखवा म्हणतो एक चे व्हॅल्यू दाखवा रॅन्डम व्हेरिएबलच्या आणि रॅन्डम व्हेरिएबल तुम्ही डिसाईड केल्यानंतर डिराइव द प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ एक्स ह्या एक्सचं काय ऍड करा ह्या रॅन्डम व्हेरिएबलचं काय ऍड करा ते प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन दोन क्वेश्चन आहेत फर्स्ट रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाईंड करा आणि सेकंड जर तुम्हाला रॅन्डम व्हेरिएबल माहीत झालं तर त्या रॅन्डम व्हेरिएबलहून कॅरेक्ट करा प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ह्या एक्झाम्पलवरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे हे तर मीनिंग समजलंय तर बॅकमध्ये किती बॉल आहेत तीन आहेत आपलं नाव देऊ लेट द बॉल कंटेन्स इन बॅग आर आर जी वन जी टू एकच आरंभ रेड दुसरा फर्स्ट ग्रीन सेकंड ग्रीन देन द एक्झाम्पल स्पेस इज गिवन बाय एस इक्वल टू सॅम्पल स्पेस पहिला बॉल काय शकतो आर दुसरा काढा परत काय होऊ शकतो आर पहिले दोन बॉल काढले तर नंतर काय होऊ शकते आर जी वन आर जी टू समजते बघा तू पहिला बॉल काढला आर निघाला परत ठेवला परत काढला आर घेऊ शकते ना आपला ऑल पॉसिबल राईट करायचे आपण डबल एच एच टी टी एच कसं राईट करतो वन पॉईंट टू असलं टू पॉईंट टू असलं तसे वन बॉल ड्रॉ टू बॉल ड्रॉ आर जी टू नेक्स्ट काय बघा जी वन आर जी टू आर त्यानंतर काय होऊ शकते जी वन जी टू जी वन जी वन नंतर जी टू जी वन जी टू जी टू काय याच्यामध्ये ऑल पासवर्ड झाले बघा आर 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 जी वन आर जी टू जी वन आर जी टू आर म्हणजे काय सेकंड ग्रीन असेल रेड असेल एक पहिला ग्रीन दुसरा ग्रीन असू शकतो दोन्ही पण ग्रीन असतील एक
सेकंड जी वन तो दोनों पण जी टू असते ग्रीन टू हैव काय पॉसिबिलिटी इतर टोटल नंबर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 इतर एक नंबर इन ऑफ केस किती इक्वल टू काय आलं 9 तर नेक्स्ट क्वेश्चन काय तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा है एक चे वैल्यू तुम्हाला रैंडम वेरिएबल एक्स काय एक्स डिनोट द नंबर ऑफ रेड बॉल्स लेट वी कंटिन्यू लेट एक्स डिनोट द एक्स डिनोट द रैंडम वेरिएबल गेटिंग अ रेड बॉल therefore n of x of r equal to 2i x of rg1 x of rg2 x of g1 r1 x of g2 r किती आ रहे थे हमने बाबा एक आ रहे थे ना ए 1 2 3 4 किती आ रहा है यामध्ये 4 बट आर किती आहे यामध्ये 1 आपण काय करतोय रँडम व्हेरिएबल x गिव द व्हॅल्यू ऑफ रियल नंबर ह्याच्यामध्ये आर किती होते 2 मग आर आर जी 1 आर जी 2 जी 1 आर जी 2 आणि किती येतं 1 आणि लास्टला जी 1 जी 1 जी 2 जी 1 जी 2 जी 2 आणि जी 1 जी 2 ह्यात किती आहे 0 बट कसं राईट करू शकतो आपण x ऑफ g1 g2 x ऑफ g2 g1 x ऑफ g1 g1 x ऑफ g2 g2 किती आलं 0 आलं किती आलं इथं 0 आलं हे काय झालं इथे देयरफोर रँडम व्हेरिएबल x टेक द व्हॅल्यू 0 1 2 टेक द व्हॅल्यू 0 1 2 हे राईट करायचे ह्याच्यामध्ये बघा पॉसिबिलिटी काय काय पॉसिबिलिटी घेते आपल्याला याच्यामध्ये 0 1 2 ह्या स्टेपपर्यंत राईट करा हे झालं रँडम व्हेरिएबल्स टेक द व्हॅल्यू 0 1 2 समजते बॅग आहे बॅग मध्ये पहिला बॉल काढला त्याचा नंबर राईट करा तो काय शकतो आर बॉल पुट अप करा परत दुसरा बॉल करा तो पण काय शकतो आर पॉझिटिव्ह राईट केले आपण सिक्वेशन पहिला बॉल करा आर दुसरा काय म्हणू शकतो जी वन किंवा आर जी टू पहिला काय म्हणू शकतो जी वन आर का कॅलेंडर आहे ना न बघता कोणत्याही प्रकारे करू शकता हेच नाही आपल्याला आर पाहिजे मग हा जो सिक्वेन्स क्रम आहे कुठे झाले तुम्हाला परमुटेशन अँड कॉम्बिनेशन कुठे झाले अकरावीला त्याच्या पुढचा पार्ट आहे आपण या कुठे बोलले पॉसिबिलिटी अकरावीमध्ये परमुटेशन कॉम्बिनेशन आणि प्रोडक्टिव्हिटी झाले त्यामुळे याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू आहे हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन एक्स डिनोट द नंबर ऑफ रेड बॉल्स आता नेक्स्ट काय करायचं फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन किती व्हॅल्यू आले 3 आले बरोबर देयरफोर द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ऑफ x राइटर मध्ये x p ऑफ x इक्वल टू x किती व्हॅल्यू आहे 0 1 2 रेड मध्ये नरे रेड नंबर एक्स मध्ये काय शकते जर ह्या टाइपचा आला काय तर 0 जर ह्या टाइपचा आला तर 1 आहे आणि हा आता किती आहे 2 आहे मिनिमम किती आहे 0 परत 1 परत 2 तर टोटल नंबर किती आहेत आपल्याकडे नाही आहेत ना मग 0 संख्येने किती आहे बाजूला आहे 1 2 3 4 किती पैकी 9 पैकी मग काय आलं 4 अपॉन 9 काय आलं 4 अपॉन 9 1 रेड आहे किती संख्या 1 रेड तुम्ही जर ह्याची पॉसिबिलिटी घेतली 1 रेड किती देते बघा 1 3 4 आल्सो 4 ह्याची प्रोबॅबिलिटी काय आहे 4 अपॉन 9 आणि 2 2 किती जेव्हा किंवा काढू शकतो 2 2 आर असेल तर आर आर असेल तर किती असेल मग 1 टाइम्स आहे
This is the probability distribution of given example. सेम हेडअपचे एक्जाम्पल आहे कार्ड कार्ट्रॉन किंवा थ्री बॉल स्कूटर असे डिफरंट प्रकारचे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल सॉल्व्ह आहेत. आणखी सॉल्व एक्झाम्पल बघा. एक्सरसाइज मध्ये आन्सर एक्झाम्पल बघायचे. जे एक्झाम्पल काय डाऊट येत असेल तर मला ते मेसेज करून आपण ते क्लिअर करणार आहे. बरोबर आपला सिलेबस म्हटलं हे कुठलं आर्टिकल आहे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर तुम्हाला जर काही डाऊट असतील तर मला त्या प्रॉब्लेमचा मेसेज करायचा आहे. ह्या टाईपचे सॉर्ट एक्झाम्पल तुम्ही बघा बुक्समधले. इंटरव्ह्यू टेस्टिंग चॅप्टर आहे त्याला आपल्या काय माहिती पाहिजे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. बरोबर आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही एक्झाम्पल आहे त्याच्यात. आता हे जर आपलं पहिलं आर्टिकल प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे तर आणखी आर्टिकल आहे प्रोबेबिलिटी मास फंक्शन आणि प्रोबेबिलिटी कम्युनिटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन सी डी एम आणि पी एम एम. हे आपण नेक्स्ट लेक्चरला काय केलेलं आहे कंटिन्यू करणार आहे. हे एक्झाम्पल आहे की आतापर्यंत काय डाऊट आहे त्याला बघा आणि हे एक्झाम्पलचं मिनिंग बघा. मिनिंग तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करता येतील ॲक्युरेट. राईट करा एक्झाम्पल. हे एक्झाम्पल राईट केल्यानंतर आपण पुढचे नेक्स्ट एक्झाम्पल काय करतोय कंटिन्यू. तुम्हाला लिहिता येण्यासाठी मी काय करतो इथं थोडं झूम करतोय. तुम्ही त्यात कंटिन्यू करा. ठीक आहे. आणि ह्या टाईपची बुक्समधले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे. केलं राईट. ठीक आहे. बघा आपला आजचा आर्टिकल कुठलं झालं आहे प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि नेक्स्ट आर्टिकल काय प्रोबेबिलिटी मास फंक्शन. थांबूया आपण.